हॅलो फॅमिली, आज मी तुम्हाला दाखवते कुपा मच्छी। हे कुपा फिश, आता इकडे त्या कुपा फिश बोलतात, तुमच्या तिकडे काय म्हणत असेल मला अंदाज नाही आहे त्याचा, कारण ही अशी कापूनच आणलेली होती, त्यामुळे मी अख्खा मासा कसा असतो ते मी तुम्हाला आत्ता नाही दाखवू शकत, नेक्स्ट टाईम कधी आणलं तर मी तुम्हाला दाखवेन। हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे, ह्याचे मी पीसेस करून हे केलेलेच होते, त्याला मी वाटण लावून ठेवलं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं आलं, आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद लावली आहे मी, आणि थोडंसं लिंबू लावलं आहे। त्याच्यानंतर आता मी तांदळाच्या पिठामधनं डीप करते ह्याला, तेल मी तापत ठेवलं आहे तव्यावर, बघा तुम्ही तांदळाच्या पिठामध्ये रवा पण मिक्स करू शकता, काही लोक ह्याच्यामध्ये बेसन मिक्स करतात, पण मी नुसतं तांदळाचं पीठ आत्ता घेतलं आहे। छान मॅरिनेट करून ठेवलं होतं, जवळजवळ अर्धा एक तास मी हे मॅरिनेट करत ठेवलं आहे। तांदळाचं पीठ पण जास्त नाही लावायचं आहे, थोडं थोडं, जेणेकरून आपण जे मसाला लावल्यावर त्याचं कोटिंग निघणार नाही। हे बघा, ही पण गावातली पद्धत मी तुम्हाला दाखवते, कोळी पद्धतीने असंच बनवलं जातं। फ्राय, शेलो फ्राय करतो आहे आपण, मी जास्त तेल नाही वापरलं आहे, स्लो गॅसवर ठेवा, म्हणजे मच्छी छान कुरकुरीत फ्राय होते। कुठली पण फिश फ्राय करताना पहिले त्याला स्लो गॅसवर ठेवायचं, त्याच्यानंतर त्याचा थोडासा गॅस फास्ट करायचा। हे बघा, आता आपण याला त्याच्याकडनं छान हे सरपूस झालेले आहेत, बघा सगळं टर्न करून घेते मी, आता ह्या दुसऱ्या बाजूने याला फ्राय करून देऊ। मी तेल पण खूप कमी टाकलं आहे त्यांना, बघा, कारण तेल जास्त, फिशचं तेल काही वापरात येत नाही आपल्या, त्यामुळे खूप जास्त हे नका टाकू, तेल कमी ह्याच्यावर, छान मंद ह्याच्यावर हे फ्राय करा, एकदम खरपूस होतील। आणि माझ्या चॅनलला आरती फूड लवरला सगळेजणं सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, सर्वांपर्यंत पोचवा। माझ्या रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील, छान छान रेसिपीज मी तुम्हाला दाखवत आहे, ह्याच्या आधीही दाखवली आहे, आता पुढेही तुम्हाला चांगल्या रेसिपीज दाखवेन। आणि आता मी लाईव्ह पण येऊ शकते, त्याचं टायमिंग मी तुम्हाला सांगत जाईन, आपण गप्पा मारू किंवा कधीतरी मी तुम्हाला लाईव्ह येऊन रेसिपी दाखवेन, जसं मला जमेल तसं मी प्रयत्न करत जाईन लाईव्ह येण्याचा। तर तुम्ही नक्की त्याला प्रतिसाद द्या, आधी मी तुम्हाला कळवत जाईन टायमिंग, मग आपण नक्की भेटू लाईव्हवर, कधी ते मी तुम्हाला नक्की कळवेन। हे बघा मित्रांनो, मी याला दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घेतलं आहे छान कापूस, असं दोन्हीकडनं झालं आहे, मी मध्येच एकदा त्याला टर्न केलं होतं, हे बघा। आणि मंद आचेवर ठेवायला पाहिजे याला, पण ही फिश ना थोडं शिजायला वेळ घेते, जसं आपला बांगडा वगैरे कसं असतो, बांगडा पटकन शिजत नाही, त्यामुळे त्याला आपण मंद आचेवर ठेवलं तर आतून छान खरपूस भाजला जातो तो, तसं भाजण्याकरता त्याला मंद आचेवर ठेवा आणि मग गॅस फास्ट करायचा, छान खरपूस होतो, नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा की कसा वाटला। जसं मी मगाशी तुम्हाला बोलले की माझ्या चॅनलवर आता लाईव्ह पण स्टार्ट झालं आहे, आपण लाईव्हवर पण नक्की भेटू, कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर मला नक्की कळवा। हे बघा ट्राय झाले, आता मी गॅस बंद करते, आपण या डिशमध्ये काढून घेऊयात। खरपूस भाजले गेले आहेत ते, हे बघा असे छान खरपूस भाजले गेले, नक्की ट्राय करा, तुम्हाला माझा नक्की आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आरती फूड लवरला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, थँक्यू, बाय।